रेल्वे दरवाढीच्या निषेधार्थ आज प्रदेश काँग्रेसच्या वतीनं सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं. ठाणे रेल्वे स्टेशनवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. ठाकरेंनी काँग्रेस कार्यकर्त्यांचं विना तिकीट सीएसटी ते ठाणे लोकलनं प्रवास केला. 25 जूनपर्यंत भाडेवाढीचा निर्णय मागे घेतला नाही तर राज्यभर रेल रोको करण्यात येणार असल्याचा इशारा ठाकरेंनी दिला. तर मुंबईतही काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात कृपाशंकर सिंह, हुसेन दलवाईंसह अनेक काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरवाढ रद्द करण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन पाठवण्यात येणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं रेल्वे दरवाढी विरोधात आंदोलन केलं. मोठ्या प्रमाणामध्ये तिकीट दरवाढ केलेली आहेत. या संदर्भामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जोपर्यंत ही दर रद्द होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आजपासूनच सतत सगळ्या रेल्वे स्टेशनवर अशा प्रकारचे आंदोलन केल्या जातील आणि 25 तारखेला जर अशा प्रकारचे दर कमी करण्यात आले नाही तर 25 तारखेला संपूर्ण राज्यामध्ये रेल रोको आंदोलन आम्ही करू. आम्हाला माहित नव्हतं की अच्छे दिनला एक प्राइस टॅग आहे. अच्छे दिनला प्राइस टॅग आहे हे माहीत नव्हतं. म्हणजे ऍडव्हर्टाईज केलेली प्रत्येक वस्तू कालांतराने महाग होते कारण का ऍडव्हर्टाईजचा खर्च त्याच्यात जोडला जातो असं म्हणतात. पण ते प्रत्यक्ष दिसू लागलं आहे. 140 पटीने भाववाढ होणं म्हणजे गोरगरीब माणसाने ह्याच्यापुढे रेल्वेचा प्रवास फुकटात करावा असा आदेश असल्यासारखं आहे ते. आणि आम्ही तर आता आमच्या कार्यकर्त्यांना सांगणारच आहे की तुम्ही फुकटातच प्रवास करा. काँग्रेसनं घाटकोपर अंबरनाथ मध्येही रेल्वे दरवाढी विरोधात आंदोलन केलं. घाटकोपर मधील आंदोलनात नसीम खान, कृपाशंकर सिंग आणि प्रवीण छेडा यांनी विना तिकीट प्रवास केला. तर अंबरनाथ मध्येही मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल काँग्रेस कार्यकर्त्यांनी अडवल्या, त्यामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष